काय बाई बाई माणसाला या करावं बसलाय नुसता. किती वेळ झाला डेअरी दूध घालून या आधी. अहो किटली आणि चप्पल. अहो माझं कुठं तुमचं घालाय. असं संसार करायचा काय माहिती या माणसावर. अहो ऐका भाकरीला पीठ नाही गिरणीला जायचंय. तुम्ही येस तोपर्यंत दळण करून ठेवतो. कसा ग बाई या माणसावर संसार करायचा. माझ्याच पदरात पडले असले ध्यान. अरे राजू काय गिरणीला नाही डेरीला. अरे डेरी इकडं आहे. हा दूध घालून आल्यावर मग गिरणीला जायचंय. असं काय काय करायला येईल. इकडं कुठे डेअरी तिकडे आहे ते मला माहित आहे की मी बी ह्या गावचाच आहे की जाताना वाटावर शेत आहे शन्या. 5 मिनिटं नुसतं चक्कर मारून जाऊया की नाही गा मला दूध घालून आणि तिकडे गिरणीला जाय पाहिजे. अगा जा म्हणशील अजून मार टायमिंग आहे. अगा अजून त्यो मापाडीत तरी उठाय पाहिजे का नको. वेळ झाला का चल जरा नुसतं चक्कर मारून यायचं शन्या शेताकडे. तिकडे कराय नको जरा बस आहे बघ किती लांब आहे. उगाच कालवा दांड का बाबा तुझा. वेळ होते का की किटली आरक्यू शन्या किती वजन घेऊन उभारशील. आरक्यू आरक्यू आगा नुसतं चक्कर मारून या की तिथे चल. वाटतच कोण टाकले राजबा जरा टाक त्यांगाला. आईला लोक बी काय धडणे बाबा. आईला वाटतच काय बी टाकून जा जरा टाक त्यांगाला जरा ते. ये बाय पुरं पुरं ये ये भाई इथं आमचं शेत आहे आणि हे आमचं चपार. राजबा बघितलास का शेत आमचं भारी आहे. निम्म तोरल्याचं आहे निम्म आमचं आहे. मी असं करतो जरास मोटर चालू करून येतो. 2 मिनिटाचं काम आहे लई नाही. हे बघ आमची मस्त तू बघितलायस की एवढीशी आहे. दांडगी नाही एवढीशी आहे. एक पिंडीभर गवात तेवढं काप की का मी जाऊन येते. अगा मला दूध घालून आणि तिकडे गिरणीला जायचं का. अगं माझी गाडी आहे ना मग सोडतो की असं काय करायला. एक पिंडी बा एवढा गड्डा मारला तर बास होते. धर अगं धर लगेच मोटर चालू करून येतो. मास्तर त्याला मास्तर कवा येते का. झालं काय करा तुम्ही. हा झालं. अर काय केलास का राजबाई. अगा थोरल्याच्यातलं गवत कापलायच. बोबला आता थोरला पायथन घेतोय. अगा ह्या गाला आमचं शेत आहे. ह्या गाच कुठं कापलायच. अगा तू हे म्हणलास की का. आता आवर लवकर उचल धर बारा धर धर पोरला येईल धर का. अन माझ्यावर कुठे ये गे गे त्याने आधी मान लचकले आणि सांगतोय डॉक्टरने सांगितले वट वाचा उचलू नका जा म्हणून. चल त्याला दांडगत ताप झाला बा डुसकीला येऊ.
ए थांब 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 जरा गाडी परत थांब. बांध का व्यवस्थित चापून बांध, भारा पडाय नको. आणि शान्या तुला एक पिंडी कापायसाठी एवढा दांडगा भारा कापलायस, आता तू इज गाडीवर कुठं बसणार सांग बघ. आता असं कर, मी जातो घराकडे, तू जा डेरीकडे, लय लांब नाही. आता माझी कितली तुझी कितली राहिली? कितली गाडीला जायन राही ना होत काय, आम्ही दूध पित नाही. व्यवस्थित जा घराकडं. अहो कवापासून पेपर वाचायला लागले असा, ती कटली 4 दिवस झाले पडली. आता जरा लिहून आत ठेवा की त्या सारखं सांगायला लागतं या. ए राजा ये ए नाही जा आपण दुकानाला ये, अजून ती कामगार घरातच आहे. ये वरदा बस का गडबड करालास? आता दुधाला येतो नंतर ना. ए बस माफ टाईम आहे बस. ए सुना दे. हां अरे चुन्याची डबी दे की चला एवढी गडबड करालास. केवढं जातं रे दूध? 1.5-2 लिटर. काय 1.5-2 लिटर जाते? आणि कितली किवडी आहे 10 लिटरची? होय. अरे चुना नुसता कशाला दिलास? ह्यो कशाला लावून घेऊ? चुना म्हटलं चुना दिलो. काय शाना पान दे की मरदा. कसली रे पान ही सगळी पीक काढलेली? हा अरे पान ह्याच खावावं लागतच. काय पान असते माहित आहे रे तुला? थांब रा, तुला लिप्पाणीला गेलो की घेऊन येतो. कुठनं अंडा जे दुकानात ना गावातल्या? चांगली नसतात रे पानं, चांगली नसतात. काय किती म्हशी आहेत रे? 5 आहेत. 5 म्हशी आणि 1.5 लिटर दूध? होय. काय होय मरदा, सुग्रास तरी फिरते रे तुझ्या बा आणि तुझ्या म्हणजे शानच तुझ्या पदरात आहे. शेतात खत होतं की? काय खत होत आहे, सुग्रास फिटाय नको. 3 गावं आहेत. 3 गावं आणि बारकी किती आहेत? 1 रेडा आणि 2 रेडे आहेत. मग रेडा कशाला मरायला बाळीला साहेब? त्या असल्याला सांग जा, जाते तिकडे घेऊन. अगा ते हुबा केल्याशिवाय मैच तूच देत नाही. काय मरदा तशी सवय लावायची नाही. आणि बिल केवढं येतं आहे? काय माहीत नाही बा. म्हणजे रे बायकोच्या नावावर जायचं असेल? होय. बोनस तरी काय माहीत आहे कसा येतोय? बायकोलाच माहीत आहे. होय. कुठल्या डेरीला तुझा रे? वरच्या डेरीला. हां 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 नाही मग बरोबर आहे, ती जरा आगाव देते 1 रुपये. तात्या येतो, वेळ झाला. ए बस कुठला वेळ झाला आहे, बस टाईम आहे अजून. अगा परवा पण असं झालं, दोघा तिघांचं काम करत बसलो, दूध पुरं राहिलं माझं, घरात गेलो, बायको बोंबला लागली. अजून टाईम आहे बस. अगा काय झालं, उशीर उठलो घरात ना, ते संत्या मास्तर भेटलं मध्येच. हां आणि बस गाडीवर म्हटला सोडतो डेरीपर्यंत. बर बसून घेतला आणि डॅ ते शेतात नेला. आणि तिथं नेला आणि एक पिंडी जरा चारा काप म्हणाला मला. आणि मी कापला नाही कुठे गेला की का म्हणजे कापत कापत मरदा एक भारा तयार झाला, तरी माझा पत्ता नाही. आणि आला ते आला आणि डॅड माझ्या दृष्टीवर भार वावला, नेऊन गाडीवर बांधून घेतला, किक मारला आणि गेला. आणि फापलत फिरून असा आणि आलो, पहिलाच वेळ झालाय. बस नाही वेळ व्हायला गे अजून. ग बसा बाळासाहेब, लोक असं जायता गोड बोलून कामं करून घेतात आणि रिकामे होत्या. बाळासाहेब तुम्हाला सांगतो खऱ्याची दुनिया नाही आहे. ते संतोष मासांनी तसं केला, पहिलाच वेळ झालाय, येतो
ये बस चहा घेऊन जाईस म्हणा बस चहा म्हणा कवापासून सांगा लागले दूध नाही करा दूध घेण्याचा डिरीतला आणतो आणतो घे डिरीला जाऊन आणतो कवा आणतो बाळासारखा सारखा येतात आपल्या घरला मग असं कर राजूच्याच किटलीत घे की हा होय होय घ्या जरास आम्हाला काय लई लागत नाही शिप्पी भर लागतंय जरास देवा बाईच तात्या मस नुसता आहे का नाही का नाही बाबा आमची मस आम्ही आणतो डेरीच ते आणि कुणी बाळगाय सांगितलंय अगा मशी म्हणत्या की गडे अडकून पडला शिट्टीवर जाऊ बसा बाबासाहेब थोडं पोहा करतो खाऊन जावा थोडस तात्या हो मी काय नको आता जातो नको वेळ झालाय अरे बस हे बघ दोन मिनिटात होत्यात बस हे बघ ही काय कर हे दोन मिनिटात गटली तेवढी दोन वर टाकली अरे दोनच आहे माझी कंबार सळी असते तर मी टाकतो की रे बरे दोनच घटले बघितला दोन मिनिटाचं काम आता चहा पिते सूट म्हणजे नको राजा अजून इथेच आहेस अरे मर्दा टेम्पो आलाय जा लवकर पळ पात्या चहा लवकर घ्या सांगते अरे मर्दा चहा काय कधी प्याय नाहीस जा लवकर मर्दा टेम्पो जाईल हा होय हो जा राजबा हा ना आत्ता दूध राहा निघाला अरे टेम्पो उशीर गेला मर्दा हा टेम्पो गेला आज आणि बायको कोण पायता नाहीत या आला सर कुठे संघाला गेलता सा काय संघाला बी नाही डेरीला बी नाही म्हणजे टेम्पो गेला घ्या आता ते डुसकीर वतून अग बाई नमस्कार मंडळी शिवार फिल्म्स गडिंग्लज या यूट्यूब चॅनलचा आजचा भाग सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा शिवार फिल्म्स